वाद विकोपाला जात असल्याचे पाहून समजूत काढण्यासाठी केलेल्या एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना 2 जानेवारीला कळंब येथील सलीम वॉशिंग सेंटर पुढे घडली. विजय बळवंत बुरबुरे राहणार पारवेनगर असे जखमीचे नाव आहे. घटनेनंतर त्यांनी कळंब पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून फिर्यादी हे 1 जानेवारीला रात्री 9 वाजताच्या सुमारास दूध घेऊन घराकडे जात होते. तेव्हा बस स्टँडच्या बाजूला नितीन इंगोले याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सुधाकर खरकार यांना, तुझ्या गाडीवर कोण बसून होते तुला पाहून येते, अशी धमकी दिली. दरम्यान फिर्यादी हे त्याला समजाविण्याकरिता गेले असता नितीनने जातीवाचक शिवीगाळ करून इतर आरोपींना सोबत घेऊन फिर्यादी विजय यांना लाथाभुक्क्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितीन इंगोले व त्याचे अन्य 2 साथीदार सर्व राहणार पारडी कळंब यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.